नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज काय नवीनवर तर आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण आणखी एक नवीन भरती पाहणार ती म्हणजे खूप महत्त्वाची आणि मेगा भरतींनी निघालेली मित्रांनो तर त्या भरतीविषयी सविस्तर माहिती आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत तर बघा जास्त व्हिडिओ वाया नागो तर आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्या अगोदर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला अशी आहे तुम्ही आत्ताच लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करून द्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनसुद्धा दाबून द्या म्हणजे एनार ओडीची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती तर पुणे महानगरपालिकेमध्ये भरतीने गेले एक हजार एकशे पाच पदांसाठी मेघा भरती आहे तर बघा याची अंतिम तारीख वीस मे दोन हजार वीस असणार आहे त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकणार नाही पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी आरोग्य निरीक्षक निरीक्षक कनिष्ठ नर्स कर्मचारी नर्स फार्मासिस्ट प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक ई सी जी तंत्रज्ञ सहाय्यक रुग्णालय आया नर्सिंग ऑर्डरली या पदांसाठी भरती आहे यामध्ये आठवी पाससाठी सुद्धा जागा आहेत दहावी पाससाठी सुद्धा जागा आहेत आणि बारावी पाससाठी सुद्धा जागा आहेत नंतर बी एस सुद्धा जागा आहेत ग्रॅज्युएशनसुद्धा जागा आहेत त्यानंतर तुम्ही डी पॉमसी झाला असाल तरीसुद्धा तुम्हाला जागा आहेत संपूर्ण पदांसाठी जागा यामध्ये आहेत मित्रांनो तर एकूण पदे बघा एक एक हजार एकशे पाच पदांसाठी भरती आहे मेगा भरती आहे नोकरच ठिकाण पुणेमध्ये देण्यात आलेलं आहे याची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जी डॉट इन अर्ज करण्याचा पत्ता एम ओ एच कॉन्ट्रॅक्ट ॲट पुणे कॉर्पोरेशन डॉट ओ आर जी ॲट ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे पत्ता नोट करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला पुढचं मत दिलं आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन भर दोन हजार वीस विभागाचे नाव पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पुणे रिकुमेंड एम पी एम सी वॅकेन्सी दोन हजार वीस ते अगोदर एक महत्त्वाची सूचना तुम्हाला अशी मित्रांनो जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी तुम्हाला दररोज नवीन असेच भरतीची अपडेट घेऊन येत असतो एक वेळी चॅनलला भेट देऊन बघा तुम्हाला समजून जाईल ॲप्लिकेशन मोड बघा अर्ज कसा कराल तर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला भरायचा हो आहे याची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट पी एम सी डॉट जी डॉट इन त्यानंतर बघा पुणे महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील मेडिकल ऑफिसरसाठी तीनशे जागा आहेत हेल्थ इन्स्पे इन्स्पेक्टरसाठी पन्नास जागा दिल्या आहेत इन्स्पेक्टरसाठी पन्नास जागा आहेत ज्युनिअर नर्ससाठी एकशे पन्नास जागा आहेत त्यानंतर बघा स्टाफ नर्ससाठी सुद्धा एकशे पन्नास जागा दिल्यात आलेल्या आहेत फार्मसिस्टसाठी पंचवीस जागा आहेत लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी पन्नास जागा देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर पुढचं यामध्ये पद दिल्लं आहे लॅबोरेटरी असिस्टंट सुद्धा पन्नास जागा दिलेल्या आहेत ई सी जी टेक्निशियनसाठी तीस जागा आहेत असिस्टंट हॉस्पिटल त्यासाठी पन्नास जागा देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा पुढचं पण तुम्हाला दिल्ल्यामध्ये आया तर आयासाठी शंभर जागा आहेत नर्सिंग ऑर्डरली त्यासाठी शंभर जागा देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा पुढचं मत तुम्हाला दिल्ल्यामध्ये पदानुसार शैक्षणिक पात्रता तर मेडिकल ऑफिसरसाठी एम बी बी एस किंवा बी ए एम एस झाला असाल तर अप्लाय करू शकता हेल्थ इन्स्पेक्टरसाठी दहावी पास पाहिजे इन्स्पेक्टरसाठी सुद्धा दहावी पास पाहिजे ज्युनियर नर्ससाठी बारावी सायन्स पाहिजे त्यानंतर बघा स्टाफ नर्ससाठी एस एस सी आणि ए एन एम तुम्ही झाला असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता त्यानंतर फार्मासिस्टसाठी बारावी आणि डी फार्म तुम्ही झाला असाल तर अप्लाय करू शकता बारावी सायन्स आणि डी फार्म लॅबोरेटरी टेक्निशनसाठी डी एम एल टी एक्झाम पास पाहिजे लॅबोरेटरी असिस्टंटसाठी सुद्धा डी एम एल टी एक्झाम पास पाहिजे ईसीजी टेक्निशियनसाठी डिग्री जर तुमच्यापासून असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता पदवी जर जर तुम्ही असाल तर अप्लाय करू शकता असिस्टंट हॉस्पिटलसाठी दहावी पास आयासाठी आठवी पास नर्सिंग ऑर्डरली लिहासाठी दहावी पास त्यानंतर पुढचा मुद्दा दिला आहे ऑल इम्पॉर्टंट डेट्स महत्त्वाची तारखा अर्ज सुरुवांची तारीख चौदा मे दोन हजार वीस आहे आणि शेवटची तारीख वीस मे दोन हजार वीस आहे तर लवकरात लवकर यामध्ये वीस मे दोन हजार वीसच्या तुम्ही अर्ज करून द्या आणि या सुवर्णसीचा लाभ घ्या तर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनला दाबून द्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळते सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवरती आणि एक महत्त्वाची सूचना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल दाबायला विसरू नका हे महत्त्वाचं आहे भेटूया या पुढचेड्यामध्ये नवीन अपडेट घेऊन तो परत धन्यवाद